नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिषीय वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आपल्या सर्वांचे गुरुचरित्र पारायण आता सुरू आहे आणि येत्या गुरुवारी सर्वांची समाप्ती असेल. काही जणांनी 7 दिवसाचं पारायण केलं, काही जणांनी 3 दिवसाचं, या काही जण गुरुचरित्र म्हणजे जे पारायण आहे ते दत्तजयंतीच्या दिवशी पण करायला तयार आहेत. मग समाप्ती कशी करावी आणि काय नियमावली आहे, आज सर्व काही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. काही जण अर्धवट व्हिडिओ बघतात तर अर्धी माहिती मिळते आणि मग परत मला विचारतात, तर मला रिप्लाय देणं शक्य नाही आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, आपण गुरुचरित्र पारायण करत आहे तर आपण समाप्ती 7व्या दिवशी करायला पाहिजे. आता जर 7व्या दिवशी काही अडथळा आला, नाही करता आलं, तर मग 8व्या दिवशी करा, काही हरकत नाही. मग समाप्तीच्या दिवशी कोणत्या टाईमला पूजाविधी म्हणजे पूजाविधी करून पूजा उचलायला पाहिजे. बघा, ज्या दिवशी दत्तजयंती आहे, बुधवार दिवस आहे, त्या दिवशी सकाळी 8 वाजतापासनं पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवार दिवशी सकाळी 9:30 पौर्णिमा आहे आणि मुहूर्त एकदम चांगला आहे. तुम्ही त्या काळामध्ये सकाळी 12:00 पूजा उचलू शकता जर तुमचं पारायण कम्प्लीट झालं असेल. नसेल झालं तर तुम्ही सायंकाळी पण उचलू शकता दिवे लावायच्या वेळेवरती, त्याच्या आधी तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून. आता प्रश्न असा आहे की मग नैवेद्य काय दाखवायला पाहिजे, आपला दुसरा प्रश्न. नैवेद्यामध्ये तुम्ही बिन कांदा लसणचा तुम्हाला नैवेद्य, भाजी चपाती जे आहे, पण सगळ्यात मेन म्हणजे घेवड्याची भाजी तुम्हाला मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर काही हरकत नाही. पुरणाची चपाती तुम्ही करू शकता आणि बेसनाचे लाडू. मी नेहमी सांगत असते की बेसनाचे लाडू 2 बनवा 3 बनवा, एकही बनवला तरी चालते. मग तुम्ही जे पूजा अर्चना मांडलेली आहे, ज्या व्यक्तीने पारायण केलेलं आहे त्याला तिथे बसायचं आहे, छान ताट म्हणजे नैवेद्याचं ते दाखवायचं आहे, पारायणाची पूजा वगैरे जे गुरुचरित्र पारायण आहे त्याची पूजा अर्चना करायची आहे. कारण 7 दिवस तो शक्तिशाली ग्रंथ आपण वाचला आहे ना, मग आपण आता समाप्ती करत आहे, आपल्याला आपलं फळ पण पाहिजे ना. त्या पारायणाच्या नतमस्तक पाया पडा, नाक घासान क्षमाचना मागा की मी साध्या भोळेपणाने हे पारायण केलेलं आहे, माझी चूक भूल दत्त भगवान माफ करा. त्यानंतर तुम्ही तो नैवेद्य जो दाखवणार आहे तिथे जी दक्षिणा तुम्ही ठेवता, जर काही जणांनी दक्षिणा नसेल ठेवली, नाही लक्षात राहिलं, तर त्या दिवशी 11 रुपये 51 रुपये जेवढे शक्य होते तेवढी ती दक्षिणा ठेवा. त्यानंतर पारायणाच्या दिवशी तुमचं नैवेद्य दाखवणं झाल्यानंतर तुम्हाला जर ब्राह्मण मिळत असेल तर ब्राह्मणांना घरी बोलवा, त्यांना जेवण द्या, होत असेल तर वस्त्र दान करा आणि ती दक्षिणा त्यांना द्या, त्यांच्या पाया पडा आणि माफी मागा. आता काही जणांना ब्राह्मण मिळणार नाही, मग काय करा, तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा ती दक्षिणा देऊ शकता. मंदिरामध्ये तुम्ही सुद्धा बेसनाचा जो लाडू आहे तो प्रसाद घेऊन तिथे जा, तिथे क्षमाचना मागा. कोणतंही मंदिर असो काही हरकत नाही, ईश्वर एकच आहे, फक्त त्यांनी रूपं वेगवेगळी घेतलेली आहे. आता काही जणांची इच्छा असते की मी सुहागन स्त्रियांना जेवण करायला बोलवायचं का प्रसादाला, काही हरकत नाही, तुम्हाला जसं शक्य आहे तसं करा. काही जण विवाहातील जोडप्यांना बोलवतात, त्यांना बोलवा, त्यांचे पाय धुवा, त्यांना प्रसाद द्या, जेवण द्या, जे तुम्ही बनवणार आहे ते त्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे. तुम्ही स्वतः जर नसेली उपवास केला तरी तुम्ही ते जेवण घ्या. जे तुम्ही ताट ठेवणार आहे ना ते ताट होत असेल तर गाई मातेला द्या, तर गाय माता नसेल तर काय करावं, मग स्वतः आपण प्रसाद म्हणून घ्या, कारण आपल्याला आपला प्रसाद स्वतः आपल्याला घ्यायचा आहे. मग जेव्हा पूजा विधी आपण जे उचलत आहे तो कळस वगैरे, त्या कळसामधलं पाणी ते शुद्ध होतं. 7 दिवस 1 दिवस 3 दिवसाचं पारायण असेल तर ते पाणी पूर्ण घरामध्ये शिडकावा मारा, स्वतः अमृत म्हणून घ्या, ते नारळ त्याचा प्रसाद करा. काही जण ते नदीमध्ये वाहतात, पण प्लीज असं नका करू, ते नारळ शुद्ध झालं आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, फळ म्हणजे फळ, आपल्याला फळ पाहिजे ना, त्याच्यासाठीच आपण एवढं पारायण केलेलं आहे, एवढी मेहनत केलेली आहे. ते नारळ प्रसाद म्हणून घरामध्ये सगळ्यांना द्या, येणाऱ्या जाणाऱ्यांना द्या, कारण आपल्याला आपलं फळ आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपल्याला होत असेल तर छोटे मुलं जर आजूबाजूला असेल तर तुम्ही त्यांना जेवण करायला बोलवा. ब्राह्मण नाही मिळाला तर काही जण विवाहाते जोडप्यांना बोलवतात, त्यांना बोलवा, 1-2 जेवढं तुम्हाला शक्य आहे त्यापरीनं. त्यानंतर तेही नसेल तर कोणी पण असेल छोटे मुलं, तुम्ही त्यांना पण बोलवू शकता. ते शक्य नाही झालं तर सरळ सरळ गरिबांना अन्नदान करा, ते तर सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. जर ते शक्य नाही झालं, ऑप्शन देती आहे, सगळ्यांना प्रश्न पडेल की ताई असं म्हणत आहेत की हे शक्य आणि ते हे करा, तुम्ही त्या दिवशी केळीसुद्धा दान करू शकता. केळी बृहस्पती म्हणजे गुरुग्रह स्ट्रॉंग करतो, गुरुचं फळ पाहिजे ना, केळी दान करा. जे पूजेमध्ये तुम्ही फळं ठेवलेले आहे ते फळं स्वतः घरी खा. आणि दत्त महाराजांची आता आरती, आपण नैवेद्य दाखवला, सगळं काही झालं, पण पूजा उचलताना आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे. सगळ्यात पहिले गणपती बाप्पांची आरती, 2 नंबर दत्त भगवानांची आरती, 3 नंबर नरसिंह सरस्वती भगवान यांची आरती, अशा 3 आरत्या करायच्या आहे.
त्यानंतर आपल्याला कपूर पेटून कपूर गौरम ही आरती आहे ही सुद्धा म्हणायची आहे आणि त्यानंतर तुम्ही महाराजांना प्रार्थना करा की मी एवढ्या दिवस हे पारायण केलेलं आहे मला माझं फळ द्या आणि त्यानंतर तुम्ही जे जोडपं असेल ब्राह्मण असेल कोणी तुम्हाला जे करायचं आहे जेवण वगैरे ते तुम्ही करू शकता आणि बघा आता काही लेडीजचं असं असतं की त्या पारायणाला बसतात पण त्यांचा मध्येच मंथली प्रॉब्लेम येतो या सुटक पडतं मग काय करावं तुमच्या आजूबाजूला तुमच्या कुळामधलं नाही दुसरं कोणी असेल तर त्यांच्या हाताने सुटक पडलेलं असेल तर त्यांच्या हाताने पूजा अर्चना उचलून घ्या आणि दुसरी गोष्ट जर त्या घरातल्या लेडीजचं पिरियड्स वगैरे आलेलं असेल शक्य नाही आहे तरी बाजूला कोणी करणार असेल तर साध्या भोळेपणाने पूजा उचलून घ्या माफी मागा फळ असतं फळ ते प्रसादामध्ये ठेवा बाहेरनं काहीतरी पिवळा पेढा वगैरे आणा झालं माफी मागा त्यानंतर जेव्हा कधीतरी जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार तेव्हा तुम्ही छान व्यवस्थित प्रॉपर असं नैवेद्य दाखवून करा कारण मध्ये जर काही आलं तर त्याला कोणीच काही नाही करू शकत ते नैसर्गिक आहे आणि म्हणतात ना सुतक वगैरे आलं तर ते सांगून नाही आहेत ते शेवटी महाराजांची इच्छा दत्त भगवानांची इच्छा की आपली ते परीक्षा घेत आहे कारण याच्यामध्ये भरपूर परीक्षा घेतली जाते म्हणून म्हणते जसं साध्या भोळ्यापणाने करता तसं तुम्ही करा काही हरकत नाही पण भावना खूप मोठी गोष्ट आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा आणि सगळ्यांना याचे नियम कळतील.